हाय फ्रेंड्स, दुर्गा वुलन आर्ट एंड क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला खूप सुंदर कप कोस्टर विणून दाखवणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्हा सर्वांना निवेदन आहे, तुम्हाला माझे व्हिडिओ आणि माझी मेहनत आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसे दुर्गा वुलन आर्ट एंड क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पहा। आज आपण ही डिझाईन विणणार आहोत, हे पहा किती सुंदर डिझाईन वाटत आहे। हे कप कोस्टर विणायला फार सोपे आहे। चला तर मग आपण विणायला सुरुवात करूया। अगोदर एक मॅजिक रिंग घेऊया, एक चेन घेऊया, तीन चेन घेऊया, एक दोन तीन। मॅजिक रिंगमध्ये दोन डबल क्रोशेट घेऊया, एक दोन, चेनचा एक आणि हे दोन, पूर्ण मिळून तीन डबल क्रोशेट झाले। हा मॅजिक रिंगचा धागा असा थोडासा ओढू, तीन चेन घेऊया, एक दोन तीन, तीन डबल क्रोशेट घेऊया, एक दोन, तीन, तीन चेन घेऊया, एक दोन तीन, तीन डबल क्रोशेट घेऊया। आपल्याला चार वेळेस तीन डबल क्रोशेट, तीन चेन घ्यायचे आहेत, दोन तीन, तीन चेन घेऊया, एक दोन तीन। हा धागा असा उभे, तीन डबल क्रोशेट घेऊया, तीन डबल क्रोशेट घेऊया, एक दोन तीन, हा धागा असा शक्य तेवढा ओढायचा आहे। तीन चेन घेऊया, एक दोन तीन, इथे तिसऱ्या चेनमध्ये एक दोन तीन, तिसऱ्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच घेऊन असे जॉईंट करूया। इथे छोटीसे स्क्वेअर तयार झाले आहे। एक स्लिप स्टिच घेऊन इथे जॉईंट केले आहे। आता समोरच्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच घेऊया। इथे आपल्याला पूर्ण मिळून चार स्लिप स्टिच घ्यायचे आहेत, एक आणि एक दोन, समोरच्या चेनमध्ये एक तीन, आणि ह्या चेनमध्ये इथे ह्या ठिकाणी चार। चार ह्या कॉर्नरच्या तीन चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट घेऊया, तीन चेन, एक दोन तीन, दोन डबल क्रोशेट घेऊया, एक दोन, चेनचा एक आणि हे दोन तीन झाले, तीन चेन घेऊया, एक दोन तीन, सेम ह्याच ठिकाणी तीन डबल क्रोशेट घेऊया, एक दोन
तीयम। हे पारस, एक चेन, ह्या तीन चेन मध्ये तीन डबल क्रोशेट घेऊ, एक दोन, तीन, तीन चेन, एक दोन तीन, सेम ह्याच ठिकाणी तीन डबल क्रोशेट, एक दोन तीन, एक चेन समोरच्या तीन चेन मध्ये तीन डबल क्रोशेट, एक दोन तीन, तीन चेन, एक दोन तीन, सेम ह्याच ठिकाणी तीन डबल क्रोशेट, एक दोन तीन, एक चेन समोरच्या तीन चेन मध्ये तीन डबल क्रोशेट, तीन चेन सेम ह्याच ठिकाणी तीन डबल क्रोशेट, एक दोन तीन, एक चेन, एक दोन तीन, तिसऱ्या चेन मध्ये एक स्लिप स्टिच घ्यायची आहे, असे जॉईंट करायचे, नेक्स्ट चेन मध्ये स्लिप स्टिच घेऊया, नेक्स्ट चेन मध्ये स्लिप स्टिच, नेक्स्ट चेन मध्ये स्लिप स्टिच, या ठिकाणी तीन चेन मध्ये सिंगल क्रोशेट घेऊया, तीन चेन घेऊ, एक दोन तीन, दोन डबल क्रोशेट, तीन चेन, एक दोन तीन, तीन डबल क्रोशेट घ्यायचे आहेत सेम ह्याच ठिकाणी, एक दोन तीन, एक चेन ह्या समोरच्या स्पेसमध्ये तीन डबल क्रोशेट घ्यायचे आहे, एक दोन तीन, ह्या कॉर्नरला ह्या तीन चेनमध्ये तीन डबल क्रोशेट घेऊया, एक दोन तीन, तीन चे एक दोन तीन,
सेम ह्याच ठिकाणी तीन डबल क्रोशेट घेऊया. एक दोन तीन एक चेन. नेक्स्ट स्पेसमध्ये तीन डबल क्रोशेट घेऊया. राउंड कंप्लीट करूया. लास्टला इथे तिसऱ्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच घेऊया. एक दोन तीन एक चेन घेऊया. इथे तीन डबल क्रोशेट घेतले आहेत. तीन डबल क्रोशेट घेतल्यानंतर एक चेन घ्यायची आहे आणि समोरच्या तिसऱ्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच घेऊन असे लॉक करायचे आहे. इथे आपली किती सुंदर डिझाईन तयार होत आहे पहा. तुम्ही जर माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक शेअर करा. हे पहा, मी तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेप समजून सांगत आहे. आता आपण नेक्स्ट राऊंडला सुरुवात करूया. नेक्स्ट चेनमध्ये एक स्लिप स्टिच घेऊया. नेक्स्ट चेनमध्ये एक स्लिप स्टिच आणि ह्या इथे एक स्लिप स्टिच घेऊ ह्या चेनमध्ये. या तीन चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट घेऊया. तीन चेन, एक दोन तीन, दोन डबल क्रोशेट घेऊया. चेनचा एक आणि हे दोन डबल क्रोशेट पूर्ण मिळून इथे तीन डबल क्रोशेट झाले. तीन चेन घेऊया. एक दोन तीन, सेम ह्याच ठिकाणी तीन डबल क्रोशेट घेऊया. एक दोन तीन. पास एक चेन घेऊया. नेक्स्ट स्पेसमध्ये तीन डबल क्रोशेट घेऊया ह्या ठिकाणी. एक दोन तीन. एक चेन. नेक्स्ट स्पेसमध्ये इथे तीन डबल क्रोशेट. एक दोन तीन. समोरच्या तीन चेनमध्ये तीन डबल क्रोशेट घेऊया. एक दोन तीन चेन. तीन डबल क्रोश. एक चेन. नेक्स्ट स्पेसमध्ये तीन डबल क्रोश. एक चेन. नेक्स्ट स्पेसमध्ये तीन डबल क्रोशेट. अशा पद्धतीने विणून आपण इथे आठ राऊंड कंप्लीट करूया. लास्टला इथे तीन डबल क्रोशेट घेतल्यानंतर एक चेन घेऊया. इथे तिसऱ्या चेनमध्ये एक दोन तीन, तिसऱ्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच घेऊन असे लॉक करूया. एक चेन घेऊया. धागा कट करूया. इथे मी सहा राऊंड घेतले आहेत.
आपण इथे 6, 8, 10 असे राऊंड घेऊ शकता आपल्याला हव्या त्या साईजप्रमाणे. हे पहा 1, 2, 3, 4, 5, 6 आता आपण याच्या साईडने डिझाईन विणणार आहोत. इथे आपण दुसरी उलन जॉईंट करूया. अगोदर एक स्लिप नॉट घेऊया. कॉर्नरला इथे हे उलन आपल्याला जॉईंट करायचे आहे. एक स्लिप स्टिच घेऊया, 3 चेन घेऊया, 1, 2, 3 सेम ह्याच ठिकाणी एक डबल क्रोशेट घेऊया. चेनचा एक आणि हा एक, इथे 2 डबल क्रोशेट झाले. आता 6 चेन घेऊया, 1, 2, 3, 4, 5, 6 समोरच्या स्पेसमध्ये इथे 2 डबल क्रोशेट घेऊया. एक, 2, 6 चेन, 1, 2, 3, 4, 5, 6 समोरच्या स्पेसमध्ये 2 डबल क्रोशेट घेऊया इथे ह्या ठिकाणी. 1, 2, 6 चेन, 1, 2, 3, 4, 5, 6 नेक्स्ट स्पेसमध्ये इथे 2 डबल क्रोशेट, 1, 2 अशा पद्धतीने विणून पूर्ण राऊंड कंप्लीट करूया. राऊंड कंप्लीट केल्यानंतर इथे 2 डबल क्रोशेट घेतल्यानंतर आपल्याला 6 चेन घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 1, 2, 3 इथे तिसऱ्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच घ्यायचे आहे, असे जॉईंट करायचे आहे. आता आपल्याला इथे हा धागा असा ओढायचा आहे. आपल्याला हे ह्या 3 चेन असं बोटामध्ये धरायचे आहे. या ठिकाणी आपल्याला 8 वेळेस धागा घ्यायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 7, 8 आता आपल्याला हे 2 राऊंड असे 8 वेळेस काढायचे आहे. क्रोशे हुकमध्ये धागा घ्यायचा आहे. अगोदर हे 2 राऊंड काढायचे आहे. 1, 2, 3
चार पांच सहा सात आठ। आता आपल्याला अशी टर्न करायची आहे, आता इथे या ठिकाणी आपल्याला आठ वेळेस धागा घ्यायचा आहे त्या डबल क्रोशेटमध्ये। हे दोन राऊंड असेच राहू द्यायचे आहे की पा क्रोशा हुकूरते एक राऊंड घ्यायचा आहे, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता आठ वेळेस ही दोन दोन राउंड काढूया। क्रोशा हुकूत धागा घेऊया, अगोदर ही दोन राउंड काढूया, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ। आता हे तीन राउंड शिल्लक राहिल्यानंतर हे तीन राउंड आपण क्रोशा हुकूरते असा धागा घेऊया आणि एक साथ काढून इथे आपली एक डिझाईन पूर्ण झाली आहे। पहा ही डिझाईन किती सुंदर वाटत आहे। आता आपल्याला समोर या सहा चेनमध्ये आठ सिंगल क्रोशेट घ्यायचे आहे, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथे आपण जशी डिझाईन मिळली आहे अशीच डिझाईन आपल्याला ह्या दोन डबल क्रोशेटमध्ये घ्यायची आहे। ह्या दोन डबल क्रोशेटमध्ये विणल्यानंतर ह्या सहा चेनमध्ये आठ सिंगल क्रोशेट घ्यायचे आहे, परत असेच रिपीट करायचे आहे, ह्या दोन डबल क्रोशेटमध्ये ही डिझाईन विणायची आहे। पहा डिझाईन किती सुंदर वाटत आहे। अशा पद्धतीने असे विणून मी राऊंड कम्प्लीट करून घेते। पूर्ण डिझाईन विणली आहे, हे पहा ही डिझाईन किती सुंदर दिसत आहे। वाव व्हेरी ब्युटिफुल। हे पहा पाठीमागून सुद्धा किती सुंदर दिसत आहे।
ही डिझाईन विणायला फार सोपी आहे. तुम्हाला ही डिझाईन आवडल्यास नक्की बनवा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. तसेच दुर्गा वुलन आर्ट अँड क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.